विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेले आमदार हिरामण खोसकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एकाच स्टेजवर आले. नाना पटोले यांच्या मतदारसंघामधील चार भट्टी इथे श्रावणमास सप्ताहानिमित्तानं हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला राज्यभरातील काँग्रेस नेते पोहोचले होते. यात इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरही होते आणि विशेष निमंत्रकांसह खोसकर हे नाना पटोले यांच्या या कार्यक्रमाच्या मंचावर विराजमान असल्याचं बघायला मिळालं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.